गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा रे, तुम्हाला कुठे फिरायला जायला आवडतं? कोणाला मामाच्या गावाला जायला आवडतं? कोणाला असंच निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायला आवडतं? मला सांगा, शाळेत यायला आवडतं का? आता 1.5 वर्ष झालं, 1 वर्ष होईल ना आम्ही स्कूलमध्ये नाही आहोत. कंटाळा आला ना, आता वाटलं ना स्कूलमध्ये जावं. मग आपण अशा अनेक ठिकाणी फिरायला जातो. मला सांगा रे, आपण कुठे राहतो? आता काही जण बोलतील घरात. घरात तर राहतोच, पण एक ग्रह आहे आणि त्या ग्रहावर आपण राहतो. तो ग्रह कोणता आहे? पृथ्वी. आपण पृथ्वीवरती राहतो. म्हणजे आपल्याला लहानपणापासून चंद्र, सूर्य, पृथ्वी एक ग्रह तर माहितीच आहे. तर आज आपण एक वेगळा ग्रहाचा अभ्यास करणार आहोत. आणि तो कुठला ग्रह आहे? मंगळ. तुम्ही कधी तरी ऐकलं असेल मंगळावरती ही व्यक्ती मंगळावरती गेली, मंगळावरती असं असतं. ऐकलं असतात ना, एलियन एलियन मंगळावरती राहतात, अशा गोष्टी तुम्ही ऐकलं असाल. मग अशी आपल्यासारखी काही मुलं त्या मंगळावरच्या शाळेत गेले, जशी आपली पृथ्वीवरची शाळा. आपण पृथ्वीवरती राहतो आणि तिथे काय आहे? शाळा आहे. तशीच आपल्यासारखी काही मुलं काय आहेत? त्या मंगळावरच्या शाळेत गेली होती. आणि जेव्हा ती शाळेतून आली तेव्हा त्यांनी त्या मंगळावरच्या शाळेत काय काय गंमत असते ते या कवितेत सांगितलंय. तर कवी फादर फिलिप्स कार्वर यांची कविता आहे मंगळावरची शाळा. म्हणजे आपल्यासारखी काही मुलं त्या मंगळावरच्या शाळेत जाऊन आली आणि शाळेत जाऊन आल्यानंतर त्या शाळेमध्ये काय काय गमती असतात ते सांगू लागले. तर चला तर पाहूया ही मंगळावरची शाळा कशी आहे ते. तर तुमच्या पुस्तकाच्या 5 नंबर 65 वरती ही कविता दिलेली आहे मंगळावरची शाळा. पहिल्यांदा मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवते. सर्वांचं लक्ष पुस्तकाकडे. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाची ओझे खांद्यावर नसते, संगणक पेटीच वर्गात असते, शिक्षकाच्या हातात पुस्तक नसते, मुलांपाशी असते संगणक डबी, तिच्यात असते सगळे उभी. इतक्या तबकडी चमकू लागली, मुलांना घेऊन घुरकन गेली. म्हणजे आपण मी एलियन ऐकले, एलियन मी गेल्या वेळेला मगाशी सांगितलं, ही एलियन आहेत ती काय येतात, ती मंगळावरती राहतात. आणि एक दिवस ती एलियन त्यांना काय म्हणतात, मंगळावरती राहणाऱ्या लोकांना एलियन म्हणतात. आणि ती लोक जादू पिक्चर म्हणजे जादूचा तो ऋतिक रोशनचा एक पिक्चर आहे जादू, त्याच्यामध्ये तो जादू असतो. ते म्हणजे ते एलियन ते कुठं राहायचे? मंगळावर. आणि एक दिवस ते काय केले, ते मंगळावरची मुलं ती एलियन आली पृथ्वीवर आली आणि आपल्या पृथ्वीवरच्या मुलांना सांगू लागली की आमच्याकडची शाळा कशी असते. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली, शाळेतल्या गमती सांगू लागली. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते, म्हणजे जी मंगळावरची शाळा आपण बघा येताना म्हणजे पाटी पेन्सिल दप्तर वही हे सगळं घेऊन येतो, पण ही जी मंगळावरची शाळा आहे पाटी पेन्सिल नसते, पुस्तकाचे जे खांद्यावर नसते, म्हणजे तिथे पुस्तकं नसतात. तुम्ही आता विचार करा, पाटी नाही, पेन्सिल नाही, पुस्तक नाही, तर तिथली मुलं शिकतात कशी? तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचं युग काय आलंय, तंत्रज्ञानाचं युग चाललंय. थोड्या दिवसांनी आपल्या इथे अशी परिस्थिती येणार आहे की आपल्याकडे ही पाटी पेन्सिल पुस्तके नसणार आहेत. म्हणजे काय अभ्यास करायचा नाही असं नाही, अभ्यास करायचा. आता बघा संगणक, संगणक आहे ना तुम्हाला विषय, म्हणजे ती एवढी टेक्नॉलॉजी झाली आहे की आपण आपल्याला पुस्तकांचाही गरज नाही. म्हणजे मध्ये तुम्ही ऐकलं असेल, सपोज न्यूज बघितला असेल, ते एक शिक्षक त्याला पुरस्कार मिळाला. डिसले हे शिक्षकमध्ये त्यांना पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी काय केलं हे बघा. तुमच्या पुस्तकाच्या 5 नंबर 63 वरती एक चौकोनी आकाराचे साईन. तुम्ही मला काय आहे, तुम्ही कधी हा विचार केलाय का?
काढलेला आहे ते दिसले शिक्षकाने आता बोला त्याचा अर्थ काय जर तुम्ही तो बारकोड आला काय म्हणतात बारकोड असं तो जर स्कॅन केला तर तुम्हाला मोबाईल वरती हे सगळं पुस्तक आपल्याला जसंच्या तसं दिसणार आहे म्हणजे एवढी काले तंत्रज्ञान प्रगत होत चाललंय की आपल्याला यापुढे पुस्तक वगैरे आपल्याबरोबर जरी ठेवलं नाही तरी चालू शकतो तो जर बारकोड आपल्याकडे असेल तर आता इव्हन आता पण बघा आपल्या मोबाईलला तुम्ही नेटवरती सर्च केलं एखादं पुस्तक तर ते पुस्तक सर्वच्या सर्व पुस्तक तुम्हाला मोबाईलवरती येतं म्हणजे अशी काय आहे टेक्नॉलॉजी झाली आहे पण अजून आपल्याकडे तेवढं आपण प्रगत झालो नाही आपण पाठून पाठी पुस्तकच वापरतो पण ती मंगळावरची शाळा त्या मंगळावरच्या शाळेमध्ये पाठी पेन्सिल वापरत नाही का तर संगणक पेटीच वर्गात असते म्हणजे त्या मुलांना तिथल्या लोकांना मुलांना कसं शिक्षण दिलं जातं तर संगणकावरती दिलं जातं म्हणजे तो संगणक आहे पूर्ण शिक्षण त्या संगणकावरती दिलं जातं शिक्षकाच्या हातात पुस्तक नसते आता पुस्तक जर सगळं संगणकावर आलं तर पुस्तकाची आपल्याला काय गरज आहे जर हे जर पुस्तक इथं डिस्प्ले झालं असतं मी डायरेक्टली ओपन केलं असतं ते चालू केलं असतं आणि शिकवलं असतं मग तिकडे मंगळावरच्या शाळेमध्ये तसंच काय आहे की शिक्षकांच्या पुस्तकाची गरज लागत नाही प्रत्येक वर्गात काय आहे संगणक आहे मुलांपाशी असते संगणक डबी संगणक डबी म्हणजे काय की मुलं ते काय करत असतात संगणक वापरत असतात प्रत्येक मुलाजवळ ती संगणक डबी असते संगणक डबी म्हणजे तुम्ही लहानपणी म्हणतात तुमचा गेम खेळता ते टीव्हीवरती गेम चालू असतो आणि रिमोट असतो त्याला तसं त्याच्या तसंच काय असतं त्या मुलाच्या हातात ती संगणक डबी असते आणि ते वापरून ते काय करत असतात पुढे संगणकावरती सर्व गोष्टी शिकत असतात तिच्यात असते सगळी खुबी इथं नवीन शब्द आला बघा खुबी विशिष्ट गुण म्हणजे तिची संगणक डबी असते त्याच्यामध्ये काय असतात विशिष्ट गुण असतात विशिष्ट गुण म्हणजे काय आपण जेव्हा संगणक रूममध्ये जातो कॉम्प्युटर लॅबमध्ये जातो आपण कॉम्प्युटर हँडल करताना माऊस यूज करतो आणि माऊसद्वारे आपण पूर्ण कॉम्प्युटर हँडल करतो तशीच ती काय असते प्रत्येक मुलाच्या हातात एक मोठी संगणक स्क्रीन असते मोठी संगणक स्क्रीन असते आणि त्या मुलांच्या हातात ते माऊस सारखे ते डबे असते आणि ते तिथून पूर्ण स्वतःचं स्वतः अभ्यास शिकत असतात तितक्यात तपकडी संपू लागली मुलांना घेऊन बुरकण गेली तितक्यात काय जेव्हा ही मंगळावरची मुलं आपल्या पृथ्वीवरच्या मुलांना सांगत होती की आमची मंगळावरची शाळा अशी असते तिथं अशी अशी मज्जा असते तितक्यात तबकडी तुम्ही बघितलं असाल ते ऋतिक रोशनच्या पिक्चरमध्ये शेवटी असं आकाशातून एक तबकडी येते आणि तो जो जादू असतो त्या जादूला घेऊन जाते तसंच काय आलं तितक्यात एक अशी तबकडी हे बघा हे चित्र आहे बघा ह्याला असं म्हणतात तबकडी असे म्हणतात आणि बघा ही मंगळावरची मुले मग तितक्यात तबकडी काही पटकन आली आणि ती तबकडी आल्यावर जी मंगळावरची मुलं होती ती त्या तबकडी बसली आणि ती आलं भुरकत गेली आता तुम्हाला वाटत असेल मस्त अशी शाळा आपल्याही तपन पाहिजे बाई नको ते पुस्तक नको ती वही नको असं वाटत असेल ना होईल होईल थोड्या दिवसांनी असंच होणार आहे आपल्या इथं तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण त्या मंगळावरची शाळा म्हणजे उत्सुकता असते ना की तिथे काय असेल मग थोडक्यात आपण बघितलं तिकडची मंगळावरची शाळा कशी असते ते तर आता मी परत तुम्हाला कविता वाचून दाखवते माझ्या बाबून बोलायचं आहे मंगळावरची मुले पृथ्वीवर आली शाळेच्या भक्ती सांगू लागली मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते पुस्तकांचे रोजे खांद्यावर नसते संगणक पेटीच वर्गात असते शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते मुलांपाशी असते संगणक डबी
मंगळावरती लोक वस्ती आहे आणि त्याच मंगळावरची ही जी शाळा आहे त्या शाळेची मुलं काय करतील पृथ्वीवरती आले आणि त्यांनी आपल्याला त्यांच्याकडची शाळा कशी असते हे आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे थोडक्यात याच्यातून काय सांगायचं आहे की ही जी विज्ञान तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती होत चालली ती एवढी झपाट्याने होत चालली आहे की थोड्या दिवसांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्यालाही थोड्या दिवसांनी वर्गामध्ये तुम्हाला पाटी पेन्सिल फळा दिसणार नाही तर प्रत्येक वर्गामध्ये काय असणार आहे असा संगणक असणार आहे आणि आपण त्याद्वारे शिकणार आहोत. तर आजच्या पाठाला आपण मंगळावरची शाळा या कवितेचा अभ्यास केलेला आहे त्याच्या त्याचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला उद्याच्या पाठाला सोडवायचा आहे. तर आज तुम्ही काय करायचं ही जी कविता आहे ही कविता सुंदर हस्ताक्षरामध्ये या कवितेचे वहीमध्ये लेखन करायचं आहे. तर आज आपण ही कविता पाहिली त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू. धन्यवाद.